विमान परवडलं पण टॅक्सी नको अशी गत सध्या मोपा विमानतळावरील प्रवाशांची झाली आहे. नव्यानंच कार्यरत झालेल्या मोपा विमानतळावर टॅक्सी अभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाहूयात या संदर्भातला गोवन वार्ता लाईव्हनं घेतलेला हा खास आढावा. एका बाजूनं मोपा विमानतळावर काळ्या पिवळ्या टॅक्सी काउंटरची स्थानिक मागणी करत असतानाच सरकारनं जबरदस्तीनं गोवा टॅक्सी ॲप आणि गोवा माइल्स या टॅक्सी सेवा सुरू केल्या. परंतु या टॅक्सी सेवा पुरेशा नसल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय. टॅक्सी वेळेत उपलब्ध होत नसल्यानं अनेक तास प्रवाशांना माशा मारत बसावं लागतंय. टॅक्सीचे दर दर्शविणारे फलक एकाही काउंटरवर नसल्यानं वाटेल तसा दर आकारून टॅक्सी व्यावसायिक आपली मनमर्जी करत असल्याचा प्रकार सध्या मोपा विमानतळावर सुरू आहे. विमानाच्या दराहून अधिक दर टॅक्सीने आकारल्याच्या पावत्या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. टॅक्सीवाले पर्यटकांना अक्षरशः लुटतात म्हणून आम्ही ॲप आणतो असं सांगणारं सरकार आता आपण ॲप आणून प्रवाशांना लुटतंय की काय, असाच प्रश्न सध्याचं चित्र पाहता निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रक्रिया उमटताय. नवीन सेवा सुरू केली की त्याची घडी बसायला वेळ लागतो, मात्र याचा फटका प्रवाशांना बसता कामा नये याची खबरदारी सरकारनं घेणं गरजेचं असल्याचं कळंगूटचे आमदार तथा भाजप नेते मायकल लोबो म्हणाले. आय थिंक वेन समथिंग न्यू स्टार्ट देर इज ऑलवेज अ कॉम्प्लिकेशन अँड अ प्रॉब्लम अँड इट नीड्स टू बी रेक्टिफाईड. आता ऍप कोणे डेव्हलप केला, वेदर इट इज डन बाय आवर जेल ऑर हु एव्हर इट इज, दे नीड टू लुक ॲट दिस अँड कस्टमर शुड नॉट फील ट्युरिस्ट ऑर आमचं लोकल गोयकार ज्यांना एअरपोर्टात नेते होतात. आपण मुंबईसून गोया येलो 2500 रुपयां आणि घरा वचपाक 4000 फारीक केले. हे म्हणून बॅड मेमरी ट्युरिस्टांनी हरंक पडना आणि आमचं लोकल शूड ऑल्सो नॉट सफर. सो वॉट एव्हर नीड्स टू बी डन ऑन दिस शूड बी डन ऑन प्रायोरिटी. सीएम ऑफ द स्टेट, टुरिझम मिनिस्टर अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, दिस थ्री आर लुकिंग इन टू. आम्ही कोणी इंटरफिअर करू ना त्यांच्या भीत, ते तेच करू का तिणी करचे. आय वील ऑल्सो टॉक टू सीएम अँड आमचं टुरिझम मिनिस्टर कळे इथले फेअर जाऊन पडणार. अँड सेकंडली देर इज वन मोर प्रॉब्लम विच द टॅक्सी फेडरेशन हॅज टोल्ड मी, आमचे नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा देट कलेक्टिव्हली कम यस्टरडे टू टेल मी that when they enter the airport the time is ticket is given with time, so they cannot cross 5 minutes. They cross 5 minutes 30 seconds also, then there is a complication over there that they have to pay 500 rupees, otherwise that nominal whatever is the 50. So that time should be slightly extra because ट्युरिस्टचे ज्यांना 500 जण पॅसेंजर असतात त्यांचे लगेजही खूप असतात अँड दे शुड इमिडिएटली गेट द स्पेस टू पार्क अँड अनलोड द लगेज. दे हॅव टू गेट डाऊन फ्रॉम द टॅक्सी अँड द टॅक्सी स्टार्ट्स अँड कम्स आउट ऑफ द गेट. द एअरपोर्ट बिंग व्हेरी बिग अँड द डिस्टन्स फ्रॉम द मेन गेट वेन यू एंटर अप टू द airport main gate and to exit out, how much time it takes when there is traffic around. So in the future our youth who are in the taxi business should not pass on this 500 rupees to the customer. So all these are genuine teething problem in the beginning which needs to be addressed. मोपा विमानतळावर प्रवाशांची गैरसोय होण्यास राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे आणि वाहतूक मंत्री मोविन गुदिन्हो जबाबदार आहेत. टॅक्सी संबंधित स्थानिकांसोबत बैठक होऊनही काहीच योग्य असा तोडगा न निघाल्यानं मोपा विमानतळ ही मंत्र्यांच्या अपयशाची पावती असल्याची टीका ऍडव्होकेट जितेंद्र गावकरांनी केली आहे. सगळ्यांना खबर असा की मोपा एअरपोर्ट 5 तारखेच्या इफेक्टिव्हली सुरू झाला आणि जेव्हा लँडिंग झाले खूपशी विमानांचे लँडिंग झाले त्यावेळेचेर प्रवाशांची जी गैरसोय झाली एका पूर्ण जबाबदार गोय राज्य सरकार, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि वाहतूक मंत्री
गेले 1.5 महिने पेडण्याचे जे टॅक्सी व्यवसायात असलेले भुरग्यांची मागणी असली की आमका थंयसर टॅक्सी काउंटर तुम्ही दिवचो, जो आरटी अंडर तरतूद असा, कायद्या अंतर्गत तरतूद असा, हो टॅक्सी स्टँड दिवचो, जेणे करून वाहतूक व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, सर्व्हिस दिवच्या खातीर आम्ही सगळे रेडी असा, असे आम्ही सरकारापर्यंत म्हणणे पावयच असले. 13 मिटिंगा झाल्यो त्या हेच्या खातीर, आणि शेवटी जी तारांबळ झाली सगळ्या प्रवाशांची, पर्यटकांची, सगळ्या लोकांची, जे जे लोक विमानाच्या मार्गान गोयान मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर ज्यांच्यानी ज्यांच्यानी पहिले पाऊल दवरले आणि थंयसर गेल्या उपरांत वाहतूक व्यवस्था ही पूर्ण फेल झाली असली. दुसऱ्यो गजाली सांगूक सोदता की टॅक्नॉलॉजी टॅक्नॉलॉजी जे म्हणटा सगळे मंत्री, टॅक्नॉलॉजीच्या आधाराचेर गाडयो हांगा येतले, सगळे वेवस्थित जातले, ते एअरपोर्टाची रेंजूच ना, मशीन येऊंक ना, हे सगळे किती खातीर करता तेच कळना. किती खातीर इतली घाई गडबडी, एप हाडपाच्यो, रेंट कॅब हाडपाच्यो, आणि जीटीडीसीन एक गो टॅक्सी एप म्हणून सरकारान कॅबिनेटान त्याका मान्यताय दिली असा. सो अशा प्रकारे स्वार्थाचो बाजार चललेलो असा मोपा एअरपोर्टाचेर, आणि जे खरेच गरजू असतात, जे खरेच हकदार असतात, त्या लोकांक आज भायर दवरले असले ह्या सर्विसाच्या. आणि ह्याच्या खातीर सगळ्या प्रवाशांची पर्यटकांची गैरसोय झाली म्हणून आज गोयच्या नावांक खंय तरी डाग लागलो असो आयकोंक येता.